आता आम्ही डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन शिकूया. सगळ्यांत इम्पॉर्टंट म्हटल्यार ही चार रिएक्शनां, ती म्हटल्यार कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन आनी डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तर ही चार इम्पॉर्टंट रिएक्शन सोडून आमी ही चार सुद्दां शिकतले, ती म्हटल्यार प्रेसिपिटेशन रिएक्शन, ऑक्सिडेशन रिएक्शन, रिडक्शन रिएक्शन आनी रेडॉक्स रिएक्शन. तर पळोवपाक फ्रेंड्स ही खूब रिएक्शनां दिसता, एक आठ तरी आसा, बट काय टेंशन ना, ही आमी खूब सिंपल करून शिकोया, जेणे करून तुमकांय व्हडलेशें दिसपाना आनी खूब सिंपल आसा ही रिएक्शनां एक्चुली. तर पळोवया आमी एक एक रिएक्शन. तर आतां आमी आमचें सगळ्यांत पयलें रिएक्शन पळोवया, तें म्हटल्यार कॉम्बिनेशन रिएक्शन. तर कॉम्बिनेशन रिएक्शन हेच्या नांवा वयल्यान तुमकां कळटलें की कितें तरी कंबायन जाता म्हणून. तर हेजें आतां डेफिनेशन पळोवया कितें तें. तर रिएक्शन इन वीच टू ऑर मोर सबस्टन्सीस कंबायन टू फॉर्म अ न्यू सबस्टन्स. तर हेजो अर्थ कितें, एक रिएक्शन आसा जितून दोन किंवां चड सबस्टन्स कंबायन जाता. सो नांवा वयल्यान तुमकां कळटा की कंबायन जाता म्हणून. कंबायन जाता आनी कितें करता, एक नवो सबस्टन्स फॉर्म करता, तेका म्हणटा कॉम्बिनेशन रिएक्शन. तर हेजो जनरल फॉर्म पळोवया. हे दोन रिएक्टंट, हे रिएक्टंट ए किंवां बी आनी एक हांगा सी आसपाक शकता, हो खंयचो इलिमेंट आसपाक शकता किंवां कंपाउंड आसपाक शकता. हितून जाता कितें, ए बी वांगडा कंबायन करता आनी एक नवो प्रोडक्ट फॉर्म करता, त्या खातीर जें नांव पडटा कॉम्बिनेशन रिएक्शन. तर तुमकां सपोज डिफिकल्टी जाता याद उरपाक, जाल्यार आमी आनी एक तरेन तें याद धरपाक शकता. तर ल्हान आसतना आमी मारियो नांवाची ही गेम खेळ्या. तर मारियो कितें करता, मारियो अळमी खाता आनी तेजो जाता सुपर मारियो. तर हो तुमी एक ए म्हणपाक शकता आनी हो एक बी आनी हो ए बी. सो मारियो कंबायन्स वीथ अळमी आनी जाता तेजो सुपर मारियो. ओके, तर आमी आतां हेजी थोडी एग्जाम्पलां पळोवया. सगळ्यांक पयलें एग्जाम्पल म्हटल्यार बर्निंग ऑफ कोल, कोळसो जळटा तो. तर हितून कसो जळटा कोळसो, जाता कितें की कार्बन कंबायन्स वीथ ऑक्सिजन, कार्बन ऑक्सिजना वांगडा रिएक्ट जाता. तर हो ए म्हणपाक शकता तुमी आनी ओ आसा तो बी. सो सी कंबायन्स वीथ ओ टू फॉर्म सी ओ टू, हो ए बी जालो तुमचो. ओके, सो तुमी जनरल फॉर्म जो आसा तेका रिलेट करपाक शकता, त्या खातीर एका कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणटा. ए प्लस बी इज इक्वल टू ए बी. सिमिलरली फॉर्मेशन ऑफ वॉटर, हेतून कितें जाता, एक आसा हायड्रोजन, हेका तुमी ए म्हणपाक शकता, हो ऑक्सिजन. ओके, हेका बी म्हणपाक शकता आनी हो जाता वॉटर, हो ए बी. सो ए प्लस बी इज इक्वल टू ए बी, हो आमचो जनरल फॉर्म. सो हायड्रोजन कंबायन्स वीथ ऑक्सिजन टू फॉर्म एच टू ओ, दॅट इज वॉटर. सिमिलरली क्विक लायम वीथ वॉटर, तुमी चुनो पयलो आसतलो जो घराच्या भायर बी मारलो वता. सो चुनो हाडून आमी कितें करता, पयलीं उदकान घालता. उदकान घालून कितें जाता, एक खूब गरम गरम एक हीट भायर सरता भितरल्यान, बिकॉज रिएक्शन जाता ताज्या भितर जेन्ना चुनो उदका वांगडा रिएक्ट करता तेन्ना. तर चुन्याक कितें म्हणटा इंग्लिशीन, क्विक लायम, दॅट इज कॅल्शियम ऑक्सायड. तो रिएक्ट जाता वॉटरा वांगडा आनी कितें फॉर्म करता, सी ओ एच ट्वायस, वीच इज स्लेक लायम, जेका स्लेक लायम म्हणटा, किंवां कॅल्शियम हायड्रॉक्सायड सुद्दां म्हणटा, आनी हीट रिलीज केली वता. तर हें आशिल्लें आमचें पयलें रिएक्शन, दॅट इज कॉम्बिनेशन रिएक्शन. स्टुडंट्स, तुमकां सपोज खंयचो पार्ट कळना, मीस जालो, जाल्यार तुमी हो व्हिडियो परत बॅक करून परत पळयात. आनी सपोज तुमकां तरी अंडरस्टँड जावना, देन यू कॅन डेफिनेटली कमेंट टू अस. तर आतां आमी शिकोया आमचें दुसरें कॅमिकल रिएक्शन, तें म्हटल्यार डिकम्पोजिशन रिएक्शन. डिकम्पोजिशन रिएक्शन तुमकां नांवा वयल्यानूच कळटलें की कितें तरी डिकम्पोज जाता हांगा, आनी त्या खातीर तेजें नांव पडलां डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणून. तर डिकम्पोजिशन रिएक्शन म्हटल्यार कितें, द रिएक्शन इन वीच अ सिंगल सबस्टन्स ब्रेक्स डावन टू गीव टू ऑर मोर सबस्टन्स. हेज अ अर्थ, एक सिंगल सबस्टन्स आसता, तो ब्रेक डावन जाता आनी कितें जाता, तेजे दोन किंवां चड सबस्टन्स फॉर्म जाता, त्या खातीर तेका डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणटा. तर हेचो आतां आमी जनरल फॉर्म पळोवया. तर हांगा हें पयल्यार तुमकां कळटलें की एक सिंगल सबस्टन्स जो आशिल्लो तो ब्रेक डावन जावन कितें जाता, दोन सबस्टन्स फॉर्म करता. तर एक सिंगल सबस्टन्स ए बी नांवाचो ब्रेक डावन जाला आनी कितें केलें ताणें, दोन सबस्टन्स फॉर्म केल्या, खंयचेय
ए आणि दुसरो म्हटल्यार बी. तर याद उरपा खातीर आमी एक एग्जांपलान हें याद घेवया. तर दोन फ्रेंड आसता, सामके घट वांगडाच भोंवता, सदोळच कितें हो एक सिंगल सबस्टन्स. ओके, सो एक दीस कितें जाता, तेंची झगडी जाता आनी दोनी फ्रेंड सेपरेट जाता. आतां दोगांय जाणां एकामेका कडेन उलयना. तर एक जो सिंगल सबस्टन्स आशिल्लो तो कितें जाता, फॉर्म जाता दोन सबस्टन्स. हेचे वयल्यान आमी याद उरपाक शकता डिकम्पोजिशन रिएक्शन म्हटल्यार कितें तें. तर आतां आमी फुडें पळोवया कितके टायप्स ऑफ रिएक्शन आसता ते. तर डिकम्पोजिशन रिएक्शन तीन प्रकारचे आसता. एक आसता थर्मल डिकम्पोजिशन, म्हणजे नांव वयल्यान तुमकां कळटलें थर्मल म्हटल्यार हीट, हिटाक लागून डिकम्पोजिशन जाता. दुसरो आसा इलेक्ट्रोलायटीक डिकम्पोजिशन, इलेक्ट्रोलायटीक म्हणल्यार तुमकां नांव वयल्यानूच कळटलें की करंट पास करून जाता. आनी तिसरो आसता फोटोलायटीक डिकम्पोजिशन. तुमी आतां फोटोसिंथसीस बी आयकलाच आसतलें, कित्या खातीर जाता सनलायटा लागून. तशेंच फोटोलायटीक म्हटल्यार सनलायटा लागून डिकम्पोजिशन जाता, ताका फोटोलायटीक डिकम्पोजिशन म्हणटा. तर आमचें आतां सगळ्यांक पयलें डिकम्पोजिशन पळोवया आमी, दॅट इज थर्मल डिकम्पोजिशन, जें हिटाक लागून जाता. वेन अ डिकम्पोजिशन रिएक्शन इज कॅरीड आउट बाय हिटींग, म्हणजे डिकम्पोजिशन रिएक्शन जें हिटिंगा खातीर जाता ताका थर्मल डिकम्पोजिशन म्हणटा. तर एक आमी हांगा एक एग्जाम्पल पळोवया, CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट, ताका लायमस्टोन नाल्यार मार्बलू म्हटलो वता. तो कितें करता, आमी एका टेस्ट्युबान घेता आनी हीट करता. हीट करिना बरोबर जर कितें जाता, तो डिकम्पोज जाता. म्हणजे AB आसता तो एक सिंगल सबस्टन्स आसता, तो कितें जाता फुट्टा आनी ताजे दोन सबस्टन्स फॉर्म जाता. खंयचे खंयचे जाता हीट करतकूर, एक जाता तो CaO म्हणजे क्विक लायम, आनी दुसरो सबस्टन्स फॉर्म जाता तो कार्बन डायऑक्साइड. सो क्विक लायम फॉर्म जाता तो टेस्ट्युबान उरता, आनी जो कार्बन डायऑक्साइड आसता तो ह्या लायम वॉटर सोल्युशनान येता आनी लायम वॉटर टर्न्स मिल्की. सो तेजे वयल्यान आमकां कळटा की हांगा कार्बन डायऑक्साइड आयला म्हणून. सो दीस इज द एंटायर प्रोसेस हाव इट हॅपन्स. तर कितें करात, कॅल्शियम कार्बोनेट ह्या टेस्ट्युबान हीट करात, आनी हीट करिना बरोबर कितें जातलें, तो डिकम्पोज जातलो इंटू कॅल्शियम ऑक्साइड एंड कार्बन डायऑक्साइड. सो क्विक लायम म्हणजे कॅल्शियम ऑक्साइड आसतलो तो ह्या टेस्ट्युबान उरतलो, आनी कार्बन डायऑक्साइड आसतलो तो ह्या ट्युबांतल्यान येतलो आनी लायम वॉटर सोल्युशन थेयलां. तर लायम वॉटर सोल्युशनान कार्बन डायऑक्साइड येना बरोबर कितें जातलें, लायम वॉटर टर्न्स मिल्की. सो तेजे वयल्यान आमकां कळटलें की देर इज कार्बन डायऑक्साइड प्रेजेंट इन दीस रिएक्शन. सो वील प्रोसीड टू द नेक्स्ट. आतां आमी पळोवया आमचें दुसरें टायप ऑफ डिकम्पोजिशन रिएक्शन, दॅट इज इलेक्ट्रोलायटीक डिकम्पोजिशन. सो वेन डिकम्पोजिशन इज कॅरीड आउट बाय पासिंग इलेक्ट्रिसिटी, इट इज कॉल्ड एज डिकम्पोजिशन, इलेक्ट्रोलायटीक डिकम्पोजिशन. सो हांगा एक एग्जाम्पल आसा, उदकाक डिकम्पोज केला. सो हो एक सबस्टन्स AB, हेका डिकम्पोज केला इंटू टू सबस्टन्स, एक म्हटल्यार हायड्रोजन आनी दुसरो म्हटल्यार ऑक्सिजन. सो उदकाक आमी डिकम्पोज करपाक शकता, उदकाक आमी स्प्लिट करपाक शकता बाय पासिंग करंट इन दॅट. सर कसो केला, उदक घेतला एका कंटेनरान, ओके, भितर येतला एक एनोड आनी एक कॅथोड आनी करंट पास केला. सो हो एक उदकाचो मॉलिक्यूल, दिस इज H2O मॉलिक्यूल, ओके, भितून दोन H आसा आनी एक ऑक्सिजन आसा. सो करंट पास करना बरोबर कितें जातलें, उदक स्प्लिट जातलें. सो हांगा म्हणटा आमी पळोवपाक शकता हो आसा आमचो कॅथोड आनी हो आमचो एनोड. सो हायड्रोजन स्प्लिट जाता आनी कॅथोडा कडेन वता आनी एनोडा कडेन ऑक्सिजन वता. सो दीस इज इलेक्ट्रोलायटीक डिकम्पोजिशन, जितून उदकाक आमी स्प्लिट करता इंटू हायड्रोजन एन्ड ऑक्सिजन. आतां आमी शिकोया आमचे तिसरे तरेचे डिकम्पोजिशन रिएक्शन, दॅट इज फोटोलायटीक डिकम्पोजिशन रिएक्शन. तर फोटोलायटीक डिकम्पोजिशन म्हणजे कितें, तर नांवा वयल्यान तुमकां कळटलें फोटोलायटीक म्हणजे प्रेजन्स ऑफ सनलायट. तर डेफिनेशन कितें म्हणटा हेजें, वेन डिकम्पोजिशन इज कॅरीड आउट इन प्रेजन्स ऑफ सनलायट, म्हणजे सनलायटाच्या प्रेजन्सान जें डिकम्पोजिशन रिएक्शन जाता ताका फोटोलायटीक डिकम्पोजिशन म्हणटा. तर हांगा आमी एक एग्जाम्पल पळोवया. हे तुमी ट्रेन पळयता, दीस इज सिल्वर क्लोरायड, आनी हांगा कितें आसा, एक शॅडो आसा, कांय लायट ना. आनी दुसऱ्या पिक्चरान तुमी पळयता दॅर इज एबंडंट ऑफ सनलायट, आनी त्या खातीर कितें जाता, सिल्वर क्लोरायड टर्न्स इंटू ग्रे. सो जाता कितें, सिल्वर क्लोरायड जाचो फॉर्मुला आसता AgCl,
तो डिकम्पोज जाता इंटू ए जी एन सी एल. जैसे आम्ही ऑलरेडी शिकल्या डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणजे किती आहे की एक सिंगल कंपाउंड जो असतो तो स्प्लिट जातो इंटू टू सब्स्टन्सेस. ओके दॅट इज हियर दॅट इज ए जी एन सी एल. सो आता आम्ही जस्ट रिएक्शनाकडे पळूया. सिल्वर क्लोराईड दॅट इज टू ए जी सी एल. सो सनलाईटा खातीर किती आता इट स्प्लिट्स इंटू टू सब्स्टन्सेस दॅट इज सिल्वर ए जी एन्ड क्लोरीन दॅट इज सी एल टू. हे जस्ट आम्ही आणि एक एक्झाम्पल पळूया. सेकंड एग्जांपल इज ऑफ सिल्वर ब्रोमाइड. सिल्वर ब्रोमाइडूच तशेंच. सिल्वर ब्रोमाइडाचेर जेन्ना सनलाइट पडटा त्या खातीर तो स्प्लिट जाता आनी कितें जाता तो डिकम्पोज जाता इंटू ए जी विच इज सिल्वर एन्ड बी आर टू विच इज ब्रोमाइड. सो ही जी कॅमिकलां आसा सिल्वर क्लोराइड नाल्यार सिल्वर ब्रोमाइड ही युजली शेडोन स्टोर केली वता. कित्याक एकदां एक्सपोज जाली ती सनलाइटा कडेन जाल्यार ती डिकम्पोज जाता म्हणून. तर एस्पेशली सिल्वर ब्रोमाइड जे आसा ते पयलींच्या काळांत फोटोग्राफीन बी यूज केलें वतालें. सो पयलींच्या फोटोग्राफीक जी फिल्म्स आसताली तितून सिल्वर ब्रोमाइडाचो यूज जातालो. सो जेन्ना तेजे सनलाइट पडटाली तेन्ना तेजो कलर चेंज जातालो आनी त्या खातीर आमकां खूब बरे फोटोग्राफ मेळटाले. आनी होच क्वेश्चन स्टुडंट्स तुमकां एग्जामीक सुद्दां येवपाक शकता. आमच्या एक्सरसायजांनी जे क्वेश्चन्स आसा दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम एग्जाम पॉयंट ऑफ व्यू. कित्याक हेंचे एग्जामीक येवपाचे खूब हाय चान्सीस आसा. सो जितके क्वेश्चन्स आसा ते प्लीज स्टडी करा सॉल्व करा आनी एका बुकान बरोवन थेयात.